किमान वेतन न देता कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांचं कंत्राट रद्द करावं, तसंच त्यांना काळ्या यादीत टाकावं, त्याचबरोबर निविदापेक्षा कमी दराचे टेंडर स्वीकारू नयेत, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष आणि कामगार नेते यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत भोसले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न घेता त्यांना ठेकेदारामार्फत कामावर ठेवलं जाते. ठेकेदार या कामगारांची पिळवणूक करतात, मूळ वेतनापेक्षा कमी वेतन दिलं जातं, यामुळे अनेकांचे खिसे कापले जात आहेत. या पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करावेत, त्यांचं टेंडर स्वीकारू नये, असे अनेक मुद्दे त्यांनी यावेळी मांडले. ठेकेदार कंत्राटी कामगारांना किमान वेतन देत नाहीत, कामगारांच्या वेतनातून ESI PF यांची रक्कम कपात केली जाते, परंतु ती रक्कम PF कार्यालयात भरली जात नाही. तसेच ज्या ठिकाणी नेमून दिले आहे त्या ठिकाणी कर्मचारी दिलेच जात नाहीत, त्याऐवजी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते. मात्र ठेकेदार 100% कामगारांचे वेतन घेतात. हजेरी पत्रकावर जास्त कर्मचारी दाखवून खोटे कागदपत्र तयार केले जातात आणि पालिकेकडून पैसे घेतले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण आज सर्रास चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कायमस्वरूपी कामात ठेकेदारांचा वापर सर्रास केला जात आहे. गेली 15 वर्ष या ठेकेदारांनी महापालिकेमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. जवळपास 3,500 ते 4,000 कर्मचारी विविध विभागांमध्ये आज ठेकेदारीवर काम करतायत. कायदेशीर वेतन या लोकांना किमान वेतन तरी 12 ते 12,500 रुपये आहे आणि कुठलाही ठेकेदार या कंत्राटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून 8 तास काम करून घेतो, महापालिकेची सेवा करून घेतो, परंतु त्यांना किमान वेतन देत नाही. ESI कपात होतो, ESI दिला जात नाही. अनेक ठेकेदारांनी भविष्य निर्वाह निधीमध्ये कामगारांचे पैसे कपात करून देखील ते भरलेले नाहीत. आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे समान काम समान वेतन, त्या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं. जे ठेकेदार ESI प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरून भरतात परंतु ते कपात करून देखील भरत नाहीत संबंधित खात्यामध्ये, त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकावं अशा पद्धतीची मागणी आपण केली आहे. याच अनुषंगानं आज स्थायी समितीच्या अध्यक्षा माननीय श्रीमती सीमाताई सावळे यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ऑलरेडी त्या समितीचा अध्यक्षपद भार स्वीकारल्यानंतर त्यांनी या पद्धतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. निविदापेक्षा कमी दराचे टेंडर मंजूर केले जातात हा प्रकार म्हणजेच पालिका बेकायदेशीर वागणाऱ्यांना ठेकेदारांना पाठीशीच घालत आहे. तसेच नवीन टेंडरमध्ये देखील या चुकीच्या पद्धतीने ठेकेदारांनी टेंडर भरलेले असून त्यांना काम देण्याचा घाट घातला जात असल्याचेही भोसले यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. नवीन ठेकेदार चुकीच्या पद्धतीने ठेवू नयेत, तसेच गेल्या 15 वर्षातील ठेक्यांची चौकशी करून सर्व बेकायदेशीर वागणाऱ्या ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.